नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणून पाळला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते काही राज्य असे आहेत उदाहरणार्थ यू पी असेल दिल्ली असेल तर या राज्यांमध्ये पौर्णिमेचे महिने पाळले जातात त्यामुळे त्यांच्यापेक्षा आपल्या ज्या तिथी आहेत त्या पंधरा आहे। दिवसांनी मागे असतात समजा आता आपल्याकडे आषाढ महिना सुरू होईल तर त्यांच्याकडे आषाढ महिना सुरू होऊन पंधरा दिवस झालेसुद्धा आहेत तर अशा पद्धतीचे काही फरक आहेत तर अमावस्येची जी रात्र असते ती काळोखी रात्र असते त्या दिवशी आपल्याला फक्त चांदण्या दिसतात चंद्रदर्शन होत नाही तर मग काळोखी रात्र असली की त्या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव जरा जास्त आढळून येतो किंवा मग तमोगुण जे आहेत ते वाढलेले असतात त्यामुळे बऱ्याच जणांना अमावस्या असेल किंवा मग पौर्णिमेलासुद्धा बऱ्याच जणांना काही प्रकारचे त्रास होतात आणि मग आपण अमावस्येला किंवा पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करत असतो किंवा मग बरेच जण या दिवशी पित्रांसाठीचे काही कार्य असतील तर ते करतात कुणाला नजर लागलेली असेल म्हणजे वाईट दृष्ट लागलेली असेल तर ती काढण्याचं काम करतात त्याचबरोबर नारळ वाढवणे किंवा मग नारळाचा उतारा करणे या गोष्टीसुद्धा याच दिवशी केल्या जातात तर जसं की गाव बदललं किंवा मग आपण म्हणतो ना पंधरा किलोमीटरला भाषा बदलते किंवा मग सणावारांच्या ज्या काही पद्धती असतात तर त्यासुद्धा बदलल्या जातात तर मग बऱ्याच जणांचे प्रश्न असे येतात की काही जण म्हणतात नारळाचा उतारा असा नाही असा करायचा कोणी कोणी म्हणतं नारळ ते फोडतो आपण अमावस्येला तर ते खायचं कोणी म्हणाय कोणी म्हणतं खायचं नाही नक्की योग्य पद्धत काय आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येला नारळ फोडण्याच्या किंवा नारळ वाढवण्याच्या तसेच नारळाचा उतारा करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत भागानुसार त्याची माहिती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर सगळं तुम्हाला व्यवस्थित समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी दर अमावस्येला नारळाचे जे काही विविध उपाय केले जातात तर त्यातला सगळ्यात पहिला उपाय वास्तुदेवतेसाठी केला जातो म्हणजेच काय एक नारळ घ्यायचा तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये जाऊन तो नारळ वाढवायचा आणि त्याचा प्रसाद आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला ठेवायचा आणि तो नारळ नंतर एखाद्या निर्जनस्थळी टाकून किंवा फेकून दिला तरी चालतो दुसरा उपाय याच्यासाठी केला जातो आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल म्हणजे नकारात्मक शक्तींचा वावर असेल ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होतो असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे घरामध्ये खूप जास्त चिडचिड होणं प्रत्यक्ष अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी भांडणं होणं किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच दिवशी खूप जास्त भीती वाटणं इतर दिवशी काहीच होत नाही पण अमावस्या पौर्णिमाजवळ आली तर मग एक दोन दिवस अगोदर अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्या पौर्णिमा झाल्यानंतर अजून एक दोन दिवस असा त्रास होतो तर त्यासाठीसुद्धा नारळाचा उतारा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर केला जातो म्हणजे नारळ जो आहे तो दरवाजाच्या वरच्या भागापासून खाली उंबरठ्यापर्यंत तीन वेळा किंवा सात वेळा उतरवून तो नारळ तिथेच फोडला जातो आणि तो नारळ नंतर आपल्या घराच्या बाहेर फेकून दिला जातो तर ते हे दोन्ही उपाय अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर केले जातात आणि अजून एक उपाय याच्यासाठी केला जातो आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागलेली असेल वाईट दृष्ट लागलेली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अमावस्येच्या दिवशी नजर काढण्याची एक चांगली पद्धत असते तर त्यामध्ये सुद्धा नारळाचा एक उपाय केला जातो म्हणजे तो नारळ जो आहे तो त्या व्यक्तीवरून तीन वेळा सात वेळा किंवा विषम संख्येमध्ये कितीही वेळा उतरवायचा आणि त्यानंतर त्या, त्या व्यक्तीला दृष्ट लागू नये म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करायची आणि तो नारळ नंतर बाहेर जाऊन फेकून यायचा तर अशा विविध पद्धती आहेत मग त्यात प्रश्न काय येतात की आपण या देवतेंच्या नावाने किंवा त्या निगेटिव शक्तींना बाहेर काढण्यासाठी म्हणून जो नारळ वाढवतो तर तो नक्की वाढवावा की, की फेकून द्यावा किंवा वाढवला तर मग त्यातला प्रसाद खावा का पाणी प्यावं का किंवा तो जो नारळाचा प्रसाद असतो तो आपण घरामध्ये काही पदार्थ बनवण्यासाठी म्हणून वापरू शकतो का किंवा मग काहीजण असंही विचारतात की कर्पूर होम करणं योग्य की नारळाचा असा उतारा करणं योग्य काहीजण असं विचारतात की आम्ही दर पौर्णिमेला किंवा अमावस्येला आमच्या देवघरामध्ये जो मंगलकलशावर नारळ ठेवलेला असतो कुलदेवीच्या नावाने तर तो नारळ आपण या उपायांसाठी वापरू शकतो का किंवा तोच नारळ आपण या दिवशी वाढवला तर चालतो का तर अजिबात नाही कुलदेवतेच्या नावाने तुम्ही जो काही मंगलकलश स्थापन केलेला असतो तो कुलदेवीचं प्रत्यक्ष रूप म्हणून असतो भलेही तुम्ही अमावस्येला तो नारळ बदला पौर्णिमेला बदला चालेल पण एकतर तो नारळ तुम्ही जमिनीत लावू शकता किंवा मग एकदा मंगल मंगलकलशावरून तुम्ही तो नारळ काढला की ते एक सामान्य नारळ म्हणून किंवा कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही स्वीकारायचा आहे आणि ते नारळ जर व्यवस्थित असेल त्याला कोंब वगैरे फुटलेला नसेल तर तुम्ही ते नारळ वाढवायचं आहे म्हणजेच काय फोडायचं आहे आणि त्यातला प्रसाद तुम्ही घरातल्या सर्व सदस्यांनी खायचा आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही किंवा मग तुम्हाला तो एवढा प्रसाद खाणं शक्य नसेल तर त्या नारळाचा वापर तुम्ही काहीतरी गोड पदार्थांमध्ये करा त्याचा काहीतरी नैवेद्य बनून पुन्हा एकदा कुलदेवीला दाखवा आणि मग बाकी तुम्ही प्रसादरूपी ते नारळ नारळ त्या पदार्थाच्या रूपाने ग्रहण करू शकता म्हणजे अशा पद्धतीने त्या नारळाचा वापर करता येतो काही जणांचं म्हणणं असं येतं की कुलदेवीचं रूप म्हणून आपण ते नारळ कलशावर ठेवतो तर ते मग ते खाणं योग्य नाही मग आम्ही काय करतो पाण्यामध्ये सोडून देतो पण मग आपण मनुष्य प्राणी काही ठिकाणी अशा चुका करतो की मग कलशावरचं नारळ विसर्जित करायचं आहे ना पाण्यामध्ये तर मग आपण बाकी निर्माल्यसुद्धा घेऊन जाऊ किंवा मग कलशामध्ये ज्या काही वस्तू टाकलेल्या असतात आपण तर त्यासुद्धा नदीमध्ये पाण्याच्या ठिकाणी प्रवाहित करून देऊ मग कुठेतरी प्रदूषण करण्यासाठी आपण कारणीभूत ठरतो तर त्यापेक्षा हा एक चांगला उपाय आहे की तुम्ही ते प्रसादरूपी ग्रहण करू शकता किंवा मग तुम्ही भलेही शहरात राहा खेड्यामध्ये राहा पण तुमच्या घराच्या आसपास कुठे जागा असेल की जिथे तुम्ही झाडं वगैरे लावू शकतात मग तुम्हाला खाणं किंवा ते नारळ फोडणं म्हणजे वाढवणं योग्य वाटत नसेल तर मग ते नारळ तुम्ही जमिनीमध्ये एखाद्या झाडाच्या स्वरूपात लावून देऊ शकता जेणेकरून कुलदेवी प्रत्यक्ष एका वृक्षाच्या म्हणजेच नारळाच्या झाडाच्या स्वरूपात तुमच्याबरोबर आहे असं तुम्हाला वाटेल म्हणजे तुमच्याकडून तुमची जी काही धार्मिक श्रद्धा आहे तीही जपली जाईल आणि आपण नारळ जे आहे ते फोडलं नाही किंवा मग कुणाकुणाला असं वाटतं की ते नारळ आपण फोडतो म्हणजे एक प्रकारे शिरच्छेद करतो तर असं नाही आहे खरं तर आपण प्रसादरूपी खाणं हेही तितकंच योग्य आहे पण ज्यांना अगदीच ते पटतच नाही तर त्यांच्यासाठी हा एक पर्याय आहे की तुम्हाला जर मग झाड म्हणून लावण्यासाठी जागा वगैरे असेल तर तुम्ही ते नक्कीच लावू शकता तुमच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देते काही जणांनी गैरसमज असा करून घेतलेला आहे नारळ वाढवणं म्हणजे नारळ जमिनीत लावणं त्याचं झाड तयार करणं की काय तर असं नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही पूजा अर्चांचे नियम आहे त्यामध्ये नारळ फोडणे असं न म्हणता नारळ वाढवणे असा शब्द आहे त्यामुळे तो तसा वापरावा लागतो जे आपण नारळ जमिनीमध्ये लावायचं म्हणतो ना तर त्याला आपण नारळ लावणे किंवा जमिनीमध्ये रुजवणे हा शब्द त्याच्यासाठी वापरणे योग्य राहील तर तुमच्या लक्षात आला असेल नारळ वाढवणे म्हणजेच नारळ फोडणे दोन्ही गोष्टी एकच आहेत तुम्हाला जर अमावस्येच्या दिवशी नारळ वास्तुदेवतेच्या नावाने वाढवायचा असेल तर तो कसा वाढवायचा तर तुमच्या घराला जेवढ्या भिंती असतील तेवढ्याही भिंतींना तो नारळ स्पर्श करून घ्यायचा अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर ही गोष्ट करायची आणि त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं उंबरठ्यावर तो नारळ फोडायचा त्याचा थोडासा प्रसाद म्हणजे आपण पाच तुकडे करतो ना छोटे छोटे तर ते उंबरठ्याच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर दोन्ही साईडला ठेवायचे आणि उरलेला जो काही नारळ आहे तो खायचा नाही कारण वास्तुदेवतेला अन्नाची चव कळत नाही असं म्हटलं जातं अन्नाचा जो काही वास असतो तो कळतो त्यामुळे फक्त आपण तो नारळ आपल्या उंबरठ्यावर फोडायचा आहे ते पाणी जणू काही तुमच्या वास्तूला अर्पण होतं असा त्याचा अर्थ होतो आणि ते नारळ तुम्ही एखाद्या निर्जनस्थळी कचऱ्यामध्ये किंवा बाहेर जिथे चार रस्ते मिळतात तिथेही फेकून दिलात तरीसुद्धा चालतं तर ही झाली पहिली गोष्ट आता आपल्यापैकी बरेचसे जण काही स्वतःच्या घरात राहत नाही भाड्याने राहतात तर मग त्यांचा लगेच प्रश्न येईल आम्ही भाड्याने राहतो मग आम्ही करू शकतो का नक्कीच तुम्ही करू शकतात किंवा मग बऱ्याचशा घरांचे मालक पहिल्यांदाच आपल्याला सांगत असतात जेव्हा आपण त्यांच्या घरामध्ये नवीन राहायला म्हणून येतो की दर अमावस्येला आम आमच्याजवळ एक नारळ द्या तर ते सुद्धा याच कारणासाठी सांगतात की अमावस्येला त्यांना त्या वास्तूच्या नावाने तो नारळ वाढवायचा असतो जर ते मागत नसतील किंवा अगदीच मोठी मोठी शहरं असतील तर थोडी आता जीवनशैलीसुद्धा बदललेली आहे लोक जसजशी जशी सुशिक्षित झाली तसं या गोष्टी पाळायला नाही म्हणतात मग तुमच्याकडे कुणी असं मागत नसेल की एक नारळ तुम्ही आमच्याकडे देत जा तर तुम्ही त्या घरात राहतात म्हणजेच तुमची आभा त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये तयार झालेली असते तर तुम्ही स्वतः हा उपाय केला जरी स्वतःचं घर नसलं म्हणून काय झालं पण भाड्याच्या घरात तुम्ही दर अमावस्येला हा उपाय करू शकतात यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा रुजवत नाही आहोत आपल्याच घराच्या सुखशांतीसाठी केला जाणारा हा अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला आणि सात्विक उपाय आहे दुसरा उपाय अमावस्येला याच्यासाठी केला जातो आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतील निगेटिव्ह एनर्जी असतील तर त्या निघून जाव्यात म्हणून एक प्रकारे नारळाचा हा बळी त्यांना दिला जातो नकारात्मक शक्ती अर्थात दैत्यरूपी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो ज्या आपल्याला त्रास देतात देवरूपी शक्ती आपल्याला आशीर्वाद देतात त्या आपल्याला कधीही त्रास देत नाही तर या आत्म्यांना किंवा या शक्तींना एक प्रकारे आपण तृप्त करण्यासाठी म्हणून हे नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर वाढवायचं अगोदर ते दरवाजापासून उंबरठ्यापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर ते नारळ आपल्याला उंबरठ्यावर फोडायचं आहे त्या नारळातला प्रसाद खायचा नाही पाणी पण प्यायचं नाही आता उंबरठ्यावर जे काही पाणी सांडलं जातं नारळ वाढवल्यानंतर तर ते पाणीनंतर तुम्ही एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून घेऊ शकतात म्हणजे तुमच्याकडून एक प्रकारे त्या पाण्यामुळे उंबरठा सुद्धा पुसला जाईल हा उपायसुद्धा तुम्हाला लक्षात घ्या अमावस्येला सूर्यास्तानंतरच करायचा आहे भलेही एखाद्या वेळेस असं झालं की अमावस्येची वेळ संपून गेलेली आहे तरी पण हा जो उपाय आहे तो अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतरच केला जातो जेव्हा जेव्हा तुम्ही वास्तुपुरुषाच्या नावाने किंवा अशा नकारात्मक शक्तींच्या नावाने तो नारळ वाढवता तर त्यावेळेस कधी सोमवार आला तर तो नारळ न वाढवता तुम्हाला काय करायचं आहे फक्त उतरवून घ्यायचं आहे आणि वास्तुपुरुषाच्या नावाने आपण काय करतो सर्वप्रथम घरात तो सर्व भिंतींना स्पर्श करून घेतो आणि नंतर बाहेर येऊन वाढवतो पण सोमवार असल्यावर या दोन्ही गोष्टींसाठी तो नारळ वाढवायचा नाही फक्त उतरवून घ्यायचा आणि एखाद्या निर्जनस्थळी किंवा कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा या गोष्टी तुम्ही करायच्या त्यावेळेस मात्र तो फोडायचा नाही म्हणजे त्याचे दोन भाग करायचे नाही आता दुसऱ्या उपायामध्ये बऱ्याच जणांना हे समजलं नसेल दरवाजापासून उंबरठ्यापर्यंत सात वेळा उतरवायचा म्हणजे जिथून तुमचा मुख्य दरवाजा सुरू होतो वरून त्याची चौकट जिथून सुरू होते तिथून खाली उंबरठ्यापर्यंत सात वेळा उतरवून तुम्हाला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही वास्तुपुरुषाच्या नावाने अमावस्येला हा नारळ वाढवाल तर तेव्हा काय करायचं ओम वास्तुपुरुषायन महा किंवा श्री वास्तुपुरुषायन महा असं काहीतरी मंत्र तुम्ही म्हणा किंवा त्याचं एक प्रकारे तुम्ही स्मरण करा आणि मग ते नारळ वाढवा आणि जेव्हा तुम्ही असा नकारात्मक शक्तींच्या नावाने तो नारळ वाढवतात तेव्हा कोणत्याही प्रकारची प्रार्थना किंवा मंत्र न म्हणता तुम्ही फक्त एवढीच इच्छा बोलून दाखवायची आहे की माझ्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत किंवा ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज आहे ज्याच्यामुळे एनर्जी मला त्रास होतो तर त्या निघून जाव्यात म्हणून मी हा उपाय करत आहे यानंतर नारळाचा तिसरा उपाय आपण अमावस्येला दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा करू शकतो कारण अमावस्या आणि पौर्णिमा या ज्या तिथी असतात तर त्या दृष्ट काढण्यासाठी अतिशय चांगल्या तिथी मानल्या जातात आपल्या घरातील लहान मुलांना बऱ्याच वेळा दृष्ट लागते तर ते चिडचिड करतात किंवा जेवत वगैरे नाही किंवा थोडेफार मोठे असतील शाळेत जात असतील तर अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही तर वाईट नजर कुणाची लागली तरीसुद्धा या गोष्टी होऊ शकतात किंवा लहान मुलंच काय घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा कोणत्याही वयाच्या व्यक्ती असतील त्यांनासुद्धा बऱ्याच वेळा नजर लागते त्या जर व्यवस्थितपणे काम करत असतील त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळत असेल किंवा तेच घरातील संपूर्ण करते धरते असतील तरीसुद्धा त्यांना या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो मग त्यांच्यात काय लक्षणं दिसतात जसं की त्यांचं अर्ध डोकं दुखतं किंवा डोळ्यांखाली लाल होतं लहान मुलांच्यासुद्धा दृष्ट लागली तर डोळ्यांखाली लाल होतं किंवा मग भूक न लागणं जेवणा जेवणावरची जे इच्छा उडणं आपण जे काही काम करतो त्यामध्ये सुद्धा मन न लागणं म्हणजे सगळ्या गोष्टी अशा नको नको वाटतात आणि एकटं राहू एकटं राहावं की काय किंवा सतत झोपावं की काय असं त्यांना वाटायला लागतं तर तुम्ही अमावस्येला त्यांच्यावरून सुद्धा नारळाचा उतारा करू शकतात तर मग हा उतारा कसा करायचा तर एक नारळ घ्यायचं ते पाण्याने धुवून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर कुंकुवाने किंवा आपण जो हनुमानांना वाहतो ना शेंदूर असतो बघा तर त्याने त्रिशूळ काढायचा तर त्रिशूळाची तिन्ही टोकं नारळाची शेंडी ज्या बाजूला असते त्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने तो त्रिशूळ काढायचा त्या व्यक्तीला पाटावर किंवा एखाद्या चटईवर वगैरे बसवायचं आणि जी व्यक्ती दृ दृष्ट काढणार आहे तर मनातल्या मनात तिने हे नक्कीच म्हणायचं की या व्यक्तीवरची जी काही इडापिडा असेल तर ती जळून जावी किंवा नष्ट व्हावी आणि त्या व्यक्तीला या उपायाचा नक्कीच गुण यावा म्हणजे आपण दृष्ट काढताना बऱ्याच वाक्यांचा वापर करतो जसं की इडापिडा टळो किंवा मग ज्याची दृष्ट लागली असेल तर म्हणजे अशा बऱ्याचशा ओळी आहेत की ज्या गावाकडे किंवा तुमच्यापैकी कि बऱ्याच महिलांना पुरुषांना माहितीसुद्धा असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या व्यक्तीची दृष्ट निघून जावी म्हणून तुमच्या म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने ते म्हणता येईल तसं तुम्ही म्हणू शकता आणि नंतर तो नारळ तुम्हाला न फोडता एखाद्या था निर्जनस्थळी टाकून द्यायचा आहे निर्जनस्थळी या शब्दाचा व्यवस्थित अर्थ मी तुम्हाला सांगते की जिथे तो नारळ कुणीही ओलांडायला जाणार नाही जर तो नारळ कुणी ओलांडला तर मग ज्या व्यक्तीची तुम्ही दृष्ट काढली त्याला जो काही त्रास होत होता तो त्या व्यक्तीला होऊ शकतो आणि असं आपल्याला करायचं नाही आहे म्हणजे आपण आपल्या चांगल्या कामासाठी ही गोष्ट केली पण मग जी काही नकारात्मक ऊर्जा त्या नारळामध्ये गेलेली आहे त्या व्यक्तीची दृष्ट काढताना तर तिचा त्रास उगीच म्हणजे ज्या व्यक्तीचा काही दोषच नाही आहे त्याला व्हायला नको म्हणून जिथे कुणीही जात नाही असं काट्याकुपाट्यांचं ठिकाण असतं किंवा मग एकदम अडचणीचं ठिकाण असतं त्या ठिकाणी तुम्ही तो नारळ टाकून द्या आणि एवढं तुम्हाला जमत नसेल तर मग शेत वगैरे आ आसपास असेल तर तिथे जमिनीत पुरून द्या किंवा मग सरळ तुमच्या कचऱ्यामध्ये तुम्ही टाकून द्या जेणेकरून जेव्हा तुम्ही तो कचरा जिथे टाकून देतात किंवा तुमच्याकडे कचरा गाडी वगैरे येत असेल तर त्यामध्ये तो नारळसुद्धा निघून जाईल आणि आपल्यामुळे कुणाला तो नारळ म्हणजे बाधणार पण नाही तर ही एक काळजी आपण घ्यायची आहे आपल्याला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे या गोष्टींमुळे आणि समजा तुम्हाला आ, मी दुसरा उपाय सांगितला ना घरातल्या नकारात्मक ऊर्जेसाठी आणि दृष्ट काढण्यासाठी तर या दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही एक नारळ जरी वापरलात तरीसुद्धा चालेल मग तो तुम्ही न फोडता डायरेक्ट कचऱ्यात टाकून दिला तरीसुद्धा चालतं बघा तुम्हाला कसं जमत आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला वेगळा नारळ आणावा लागणार नाही फक्त जेव्हा तुम्ही वास्तुपुरुषाच्या नावाने तो नारळ फोडताना तर त्याच्यासाठी तुम्हाला दुसराच नारळ लागणार आहे आता कर्पूर होम कसा करायचा तर कर्पूर होमासाठी तुम्हाला एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि अमावस्येच्या दिवशी तुम्ही दिवसभरात किंवा संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळा तो नारळ पाण्याने ओला करून घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला कापूरच्या दोन वड्या लावायच्या आहे आणि तो नारळ तुमच्या हातामध्ये धरून म्हणजे कापूर वड्या ठेवल्या त्या प्रज्वलित केल्या की तो नारळ तुमच्या हातामध्ये घ्यायचा आणि कापूर वड्या शेंडीच्या बाजूला ठेवायच्या म्हणजे तुमच्यापासून थोड्याशा त्या पण होतील प्रज्वलित केल्यानंतर आणि तो नारळ आहे तो तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर बसून देवांनाही ओवाळू कि दे शकता किंवा मग एखाद्या व्यक्तीला दृष्ट काढायची म्हणून तिच्यावरून सात वेळा उतरवू शकता किंवा मग तो कर्पूर होम घेऊन तुम्ही तो नारळ तुमच्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा घेऊन फिरवू फिरवू शकता जेणे तुम्हाला माहिती आहे कापराचे उपाय की नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या नष्ट करण्याचं काम कापूर करतो आणि आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा कापूर आरती याच गोष्टींसाठी लावली जाते आणि जोपर्यंत त्या कापूरवड्या विझत नाही तोपर्यंत तुम्ही तो होम तुमच्या घरभर फिरवू शकता आणि त्यानंतर काय करायचं म्हणजे आता नारळाच्या ज्या वरच्या शेंड्या असतात ना तर त्या थोड्याफार त्या कापराच्या ज्वालेमुळे जळतात तुमचं ते काम झालं की तो नारळ तुम्ही एखाद्या पिशवीत घालून ठेवून द्या पुन्हा पुढच्या अमावस्येला काढा असं करता करता तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत गेलात तर तुमच्या घरातली सकारात्मकता तर वाढेल पण जेव्हा त्या नारळातलं पाणी आटेल तेव्हा ते नारळ तुम्ही फोडून बाहेर टाकून देऊ शकता कचऱ्यामध्ये वगैरे टाकून देऊ शकता त्याच्यातला प्रसादसुद्धा खायचा नाही पण प्रत्येक वेळा मग तुम्हाला नवीन नारळ आणण्याची गरज नाही जोपर्यंत त्या नारळातलं पाणी आटत नाही तोपर्यंत तुम्ही दर अमावस्येला त्याच नारळावर कर्पूर होम म्हणजे कापराचा होम करत राहायचा आहे हा उपायसुद्धा घरातली नकारात्मकता घालवण्यासाठीच केला जातो तर तुम्हाला उतारा वगैरे करणं या गोष्टी शक्य होणार नसतील तर तुम्ही घरातल्या घरात या पद्धतीचा कापूर होमसुद्धा करू शकता तुम्हाला जर वाहनांचा उतारा करायचा असेल बरेच जण अमावस्या असली की आपलं काही वाहतूक करण्याचं चा वाहन असेल ज्याच्यामध्ये आपण काही माल वाहून नेतो कुणी कुणी भाजीपाल्याचा व्यवसाय करत असेल किंवा कुणी आपला जो काही व्यापार व्यवसाय असेल त्याचा माल वाहून नेत असेल म्हणजे बऱ्याच प्रकारची वाहनं आपल्याकडे असतात किंवा कुणी कुणी आपली कार असेल मोटरसायकल असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तो उतारा करतात तर त्याचासुद्धा प्रसाद आपण खायचा नाही त्याचबरोबर बरेचसेजण सुद्धा या दिवशी नारळ वाढवतात तर जेव्हा तुम्ही साती आसरा किंवा मसोबा यांना अमावस्येच्या दिवशी नारळ वाढवतात किंवा कधीही तुम्ही साती आसरांच्या मंदिरात जाऊन नारळ वाढवतात तर त्याचा प्रसाद खायचा नसतो तो नारळ त्यांना तसाच म्हणजे त्या जलदेवता असल्यामुळे त्यांना तो नारळ तुम्हाला तसाच अर्पण करून द्यायचा आहे तो घरी आणायचा नाही त्याचा प्रसादसुद्धा खायचा नाही तर हा एक नियम पाळा जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक शक्तींच्या नावाने किंवा दृष्ट काढण्यासाठी म्हणून नारळाचे उपाय करतात तर ते करून झाल्यानंतर ज्या व्यक्तीने हे उपाय केलेले आहेत तर त्याने म्हणजे पुन्हा तो नारळ फेकल्यानंतर मागे वळून बघायचं नाही तो फेकताना कुणाशी बोलायचं नाही आणि घरात आल्यानंतर सर्वात प्रथम हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे जमल्यास आंघोळच करायची पण नाही जमलं तर हातपाय तोंड स्वच्छ धुवा आणि त्यानंतर कालभैरवाष्टकम जे असतं तर ते म्हणू शकता किंवा मग साधासुद्धा देवांना नमस्कार करून आपण आपल्या कामाला लागू शकता अशा पद्धतीने हे नारळाचे अतिशय सात्विक असे उपाय आहेत जे अमावस्येला केले जातात आणि त्यांचा फायदासुद्धा होतो तर सला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे तुमच्याकडून त्या व्यक्तींनासुद्धा या व्हिडिओद्वारे या गोष्टींची माहिती होईल काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद